नमस्कार आणि सुप्रभात मित्रांनो, आज आपण सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या एका नव्या मोहिमेच्या मार्गक्रमणासाठी निघालेलो आहोत. आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातलं अतिशय प्राचीन असं एक मंदिर पाहायला चाललेलो आहोत. तर या मोहिमेमध्ये नेहमीप्रमाणे आमची साथ देणार आहेत ते आपले कॅमेरामन ऋषिकेश दांडेकर, त्याचबरोबर माझ्या मोहिमेतला माझा अजून एक मित्र ज्याने आपल्यासाठी औसा किल्ल्याचं शूटिंग केलं तो म्हणजे रसेल, आणि आमच्या या मोहिमेसाठी आमचे चक्रधर आहेत सागर दादा. तर आता आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरूळ तालुक्यामध्ये असलेल्या कृष्णा नदी काठच्या उपेश्वर ह्या खिद्रापूर गावामधल्या मंदिराला भेट द्यायला जात आहोत. चला आता आपण मंदिरात भेटू. ह्या सर्व अतिशय जलसमृद्ध प्रदेशामधून आम्ही आता मे महिन्यात सफर करतोय. तुम्ही बघूच शकत असाल हा प्रदेश किती सुजलाम आणि सुफलाम आहे. येथे वर्षाचे 365 दिवस सतत पाणी अवेलेबल असल्यामुळे बारमाही पिकं घेतली जातात. ऊस हे येथील मुख्य पीक आहे. रस्त्याच्या दुतर्फा जाताना आपल्याला सतत ऊसाच्या शेतीची हिरवीगार झलक मिळत राहते आणि आपल्याला प्रवासाचा थकवा या हिरवेगारपणामुळे जाणवत नाही. खिद्रापूर येथे येण्यासाठी आपल्याला कोल्हापूर ह्या जिल्ह्यामधील शिरोळ तालुका गाठावा लागतो. खिद्रापूर हे कोल्हापूर शहरापासून साधारणपणे 65 किलोमीटर अंतरावर आहे. खिद्रापूरपासून नरसोबाची वाडी किंवा नृसिंहवाडी हे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक क्षेत्र केवळ 15 किलोमीटर अंतरावर आहे. कुरुंदवाड ह्या गावापासून नरसोबाच्या वाडीच्या इथे येऊन तेथे दर्शन करून आपण खिद्रापूर गाठू शकतो. कुरुंदवाड नरसोबाची वाडी ते खिद्रापूर अशी बससेवा देखील उपलब्ध आहे आणि ही दोन्ही तीर्थक्षेत्र पाहून आपण रात्रीच्या मुक्कामासाठी कोल्हापूर शहर गाठू शकतो, जेथे राहण्यासाठी अतिशय उत्तम सोयी म्हणजे धर्मशाळेपासून ते चांगल्या 5-स्टार हॉटेलपर्यंत सगळ्यात सोयी उपलब्ध आहेत. कोल्हापूर शहर हे भारताच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या सर्व भागांशी रेल्वे आणि रस्त्यांद्वारे अतिशय उत्तम रीतीने जोडले गेलेले आहे. तर खिद्रापूरला तुम्ही येण्यासाठी अशी पूर्वतयारी नक्की करू शकता. खिद्रापूर हे गाव कृष्णा नदीच्या काठी वसले असून गावातच पार्किंगची अतिशय उत्तम सुविधा आहे. येथे मंदिरासमोरच आपण आपली वाहने पार्क करून मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाऊ शकतो. खिद्रापूरचे हे प्राचीन मंदिर महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महापराक्रमी राजवंशाच्या उदार राज्याश्रयामुळे बांधले गेले. हा राजवंश म्हणजे शिलाहार राजवंश. जिमूतीवाहन हा या राजवंशाचा मूळ पुरुष मानला जातो. ह्या राजाविषयी अनेक लोककथा आणि आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे एका नागाला वाचवण्याकरता ह्या राजाने स्वतःचा देह एका शिळेवर बसून गरुडाला खाण्यासाठी अर्पण केला. ह्या अद्वितीय दानाची आठवण म्हणून शिलेवरील गरुडाचा आहार म्हणजे शिलाहार असे ह्या घराण्याचे नाव पडले. पुढे ह्या राजघराण्याच्या 3 उपशाखा झाल्या. ह्यापैकी एक घराणे उत्तर कोकणात स्थिर झाले, म्हणजेच त्याला आपण आजचा मुंबई ठाणे रायगड हा भाग म्हणतो. पुरी म्हणजेच घारापुरी किंवा दंडाराजपुरी ह्यापैकी कुठल्या तरी एका ठिकाणी त्यांची राजधानी होती. दुसरे घराणे दक्षिण कोकण म्हणजेच आजच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्यावर राज्य करायचं. त्यांची राजधानी बळीपट्टण म्हणजेच त्याला आज आपण खारेपाटण असे म्हणतो तिकडे होती. व तिसरे घराणे कोल्हापूर सातारा सांगली बेळगाव ह्या भागावर राज्य करायचे. ह्या तिन्ही घराण्यांपैकी कोल्हापूर शिराहार घराण्याचे कोपेश्वराच्या मंदिर निर्मितीसाठी सगळ्यात जास्ती त्यांचं योगदान आहे. ह्या घराण्याचा मूळ पुरुष जतिक दुसरा याने 10व्या शतकात तत्कालीन मध्यवर्ती सत्ता म्हणजेच राष्ट्रकूटांची राजसत्ता ही दक्षिणेमधल्या चालुक्य आणि चोळ राजांशी सततच्या युद्धामुळे कमजोर झाली आहे असे बघून राष्ट्रकूटांचा महासामंत म्हणजे जहागीरदार ह्या असणाऱ्या सेंद्रक राजाला म्हणजेच आदित्यवर्मन राजाला उघड आव्हान दिले. त्याच्या ताब्यातल्या कोल्हापूर आणि कराड भागामध्ये बंड पुकारले. 1000 सुमारास शिलाहार घराण्याची सत्ता ह्या भागात स्थापन झाली. ह्याच जतिक दुसरा ह्याने पर्णालक किल्ला जिंकल्याची नोंद आहे, म्हणजेच तुम्ही बघा पन्हाळा किल्ल्याची नोंद किती जुनी आहे. ह्यानंतर गोंकळ शिलाहार राजा सत्तेवर आला. पुढे त्याच्या घराण्यात मारसिंह नावाचा राजासुद्धा सत्तेवर आला. ह्या राजाचे पुष्कळ ताम्रपट आपल्याला सापडतात. शिलाहार घराणे कोल्हापूर महालक्ष्मीचे मोठे भक्त होते.
त्यांनीच सध्याच्या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याच्या नोंदी देखील आपल्याला इतिहासात आढळतात. भोजराजा शिलाहार याने दक्षिण महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची निर्मिती केली. विशाळगड, अजिंक्यतारा, चंदनवंदन, पांडवगड, कमळगड, केंजळगड, परळी, सज्जनगड, विजयदुर्ग हे सगळे किल्ले ह्या भोजराजा शिलाहाराचीच निर्मिती आहेत. ह्यात शिलाहार राजकुटुंबातील राजा गंडरादित्य शिलाहाराच्या काळात खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराची निर्मिती सुरू झाली. गंडरादित्य शिलाहाराने जैन मंदिरे देखील बांधली, कारण त्याची पत्नी कर्णावती जैन धर्मीय होती. ह्या राजवंशातील राजा भोज द्वितीय हा शेवटचा राजा होऊन गेला. हा स्वतःला सम्राट पदाच्या निदर्शक अशा महामंडलेश्वर, परमेश्वर, पश्चिम चक्रवर्ती अशा पदव्या लावू लागला. त्यामुळे दक्षिणचे सम्राट असणाऱ्या देवगिरीच्या सिंघणदेवराय यादव याला तो अपमान वाटला. बलाढ्य यादव सेना कोल्हापूर शिलाहारांवर चालून आली आणि कृष्णा व दुधगंगा नद्यांच्या प्रदेशात आजच्या खिद्रापूरजवळच म्हणजेच तेव्हाच्या कोप्पम गावाजवळच ह्या दोन सत्तांचे मोठे युद्ध झाले. ह्यात भोजराजा शिलाहाराचा सेनापती बोपण्णा मारला गेला. ह्याचे शिलालेख आपण या मंदिरामध्ये पाहू शकतो. ह्याच भोजराजा शिलाहाराचा सेनापती मारल्या गेल्यामुळे शिलाहारांनी पन्हाळगडावर माघार घेतली. पुढे यादवांनी पन्हाळ्यावर पण हल्ला करून भोजराजा द्वितीय याला पराजित करून कोल्हापूर शिलाहार राजसत्ता विसर्जित करून टाकली. राजा गंडरादित्य शिलाहार याचा निश्चित काळ सांगता येत नाही, पण त्याचे बरेच ताम्रपट इ.स. 1110 ते 1135 या काळाचे सापडले आहेत. म्हणजेच बहुतांश अशी शक्यता व्यक्त करता येते की ह्याच काळात तो राजा अस्तित्वात असावा. ह्यानेच कोपेश्वर मंदिराची पायाभरणी केली होती. म्हणजेच अगदी नक्की नसले तरी ह्या मंदिराचे काम ह्याच काळाच्या दरम्यान सुरू झाले असावे. पुढे 1140 सालचे राजा विजयादित्य शिलाहाराचे दानपत्र सापडतात. त्यापुढे 1212 साली सिंघणदेवराय यादवांच्या आक्रमणात भोजराजा द्वितीय शिलाहाराचा पराभव झाल्याचा इतिहास आपल्याला नक्कीच माहिती आहे. तेव्हापर्यंत शिलाहार राजांच्या राज्याश्रयामुळे कोपेश्वराचं बांधकाम सुरू होते. म्हणजेच जवळपास 100 वर्ष हे काम सुरूच होते, पण पूर्ण झाले नव्हते. पुढे ह्या कामामुळे शिलाहार राजकुळाच्या 3 पिढ्या देखील होऊन गेल्या होत्या, पण निष्ठेने त्यांनी मंदिराची बांधणी सुरू ठेवली होती. यादव सम्राटांनी शिलाहारांना जिंकले, पण देवस्थानाला मात्र त्रास दिला नाही. उलट शिल्लक बांधकामाची जबाबदारी उचलली व पैसे उपलब्ध करून दिले. त्याकाळी राजे एकाच धर्माचे असल्यामुळे निकराने भांडत, एकमेकांची राज्य जिंकत, संपत्ती लुटत, पण ईश्वराच्या स्थानाची नासधूस करत नसत. उलट त्यांना राज्याश्रय देत. त्यामुळे तत्कालीन राजांच्या सेनापतींचे बरेच शिलालेख आपण मंदिरात पाहू शकतो. या मंदिरात शेकड्याने छोटे छोटे कानडी भाषेतील शिलालेख आहेत, जे विजयादित्य शिलाहार याचा सेनापती बोपण्णा याच्या पराक्रमाच्या कथा सांगतात. ह्या सेनापती बोपण्णाचा वीरगळ देखील आपण या मंदिरामध्ये पाहू शकतो. असे बरेच शिलालेख आणि वीरगळ याच्या मंदिराच्या परिसरात, रंगमंडपात आपल्याला दर्शनासाठी उपलब्ध आहेत. शिवाय ह्या मंदिराच्या मुख्य द्वाराजवळ राजा सिंघणदेवराय यादव सम्राट यांचा देवनागरी संस्कृत लिपीमधला शिलालेख देखील आपण पाहू शकतो. आता आपण आले आहोत खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये. तुम्हाला इथे जे मागे दिसत आहे ते ह्या मंदिराचा स्वर्गमंडप आहे. तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे इथे जो समोर दिसतो आहे याला स्वर्गमंडप म्हणतात. ह्याच्याच बरोबर पाठी तुम्हाला ते दिसतो आहे तो ह्या मंदिराचा सभागृह आहे. आणि तिथे जो शिखर आहे त्या शिखराच्या खालती जो असतो ते गर्भगृह आहे. तर आता आपण क्रमाने स्वर्गमंडप, सभागृह आणि गर्भगृह आणि गर्भगृह आणि सभागृहाच्या मध्ये असलेलं अंतराळ असे हिंदू वास्तुशैलीनुसार मंदिराचे असलेले सर्व भाग पाहणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण जाणून घेऊया की ह्या कोपेश्वर मंदिराची पौराणिक कथा काय आहे. कारण ऐतिहासिक कथेबरोबरच पौराणिक भाग जाणून घेणेही तितकंच उत्कंठावर्धक असतं. तर ह्याची कथा अशी आहे की भगवान शंकराची पत्नी सती हिचे पिताश्री दक्ष राजा येथून जवळच पुत्रकामिष्ठी यज्ञ आयोजित करतात. पण ह्या दक्षराजांना आपला जावई म्हणजेच भगवान शिवशंकर हा तितकासा पसंत नसतो. त्यामुळे ते स्वर्गालोकीच्या सर्व देवदेवतांना त्या यज्ञासाठी बोलवतात, पण भगवान शिवशंकर आणि सतीदेवीला मात्र बोलवत नाही. पण पती आपल्या पिताजींच्या प्रेमापोटी बोलावणं आलं नसताना देखील श्री सतीदेवी तेथे जायचा हट्ट करते. तेव्हा शंकर भगवान तिला सांगतात एकटी नको जाऊ, नंदीला बरोबर घेऊन जा.
पण श्री सती देवीला मात्र आपल्या पिताश्रींकडनं अनावधानाने ती चूक झाली आहे असं वाटून ती आमंत्रण नसताना देखील येथूनच जवळ असलेल्या येडूर गावी होणाऱ्या यज्ञात जायचा श्री भगवान शंकराकडे हट्ट धरते. भगवान शंकरांना ते पसंत नसते तरी पण ते तिला जायची अनुमती देतात आणि त्याचबरोबर त्यांचा जो सगळ्यात वरिष्ठ सेवक असतो गणाधिपती नंदी त्यालाही तिकडे तिच्या सुरक्षेसाठी जायला सांगतात. त्याचमुळे आपल्याला येथे दिसून येते की आज कोपेश्वराच्या देवळात श्री शिवशंकर इथे स्थानापन्न आहेत पण त्यांचा सगळ्यात विश्वासू सेवक जो नंदी महाराज त्याचं मात्र इथे स्थान नाही. कारण येथून नंदीला येडूरच्या यज्ञात जायची याज्ञा झालेली असते आणि तिथून तो कधी परतच आला नाही अशी ही पौराणिक कथा आहे. त्याचमुळे जेव्हा आता तुम्ही कर्नाटकामध्ये स्थित असलेलं येडूर गावात जाल तेथे आजही तुम्हाला हा कोपेश्वर भगवानांचा नंदी स्थानापन्न दिसतो आणि येथील मंदिरात मात्र तो नंदी अस्तित्वात नाही. तर अशी ही पौराणिक कथा पुढे सांगते की तेथे जे दक्ष असतात श्री सती देवीचे पिता ते भगवान शिवशंकराचा अपमान करतात आणि त्यांना फार घालून पाडून असं बोलतात. त्यामुळे आपल्या पतीचा अपमान सहन न होऊन जी आपली सती देवी आहे ती तिकडे असलेल्या यज्ञामध्ये आत्मदहन करते आणि ते आत्मदहन करण्याची वार्ता जेव्हा येथे असलेल्या शिवशंकरांना समजते तेव्हा ते अतिशय क्रोधित होतात, कोपिष्ट होतात. ते येडूरला जातात आणि आपल्या श्री सती देवीचं जे शव असतं ते घेऊन क्रोधाने बेभान होऊन तांडव करायला सुरुवात करतात. तर त्याचमुळे येथील देवाला श्री शंकराच्या रूपाला क्रोधित झालेला, कोपिष्ट झालेला असा तो म्हणजेच कोपेश्वर शिवलिंग असं नाव प्राप्त झालेलं आहे. आणि हेच पुढे भगवान श्री शंकराला जो हा क्रोध आलेला असतो तो आवरण्यासाठी समस्त देवगण विष्णूला त्यांचा क्रोध शांत करण्याचं आवाहन करतात. त्यामुळे श्री विष्णू धोपेश्वर स्वरूप प्राप्त करून येथे भगवान कोपेश्वराच्या सान्निध्यात येतात आणि त्यांचा राग शांत करतात. त्याचमुळे आपल्याला येथील शिवलिंगामध्ये येथील गर्भगृह आहे तेथे कोपेश्वर हे शिवशंकराचं रूप आणि धोपेश्वर हे श्री विष्णूचं रूप असं हरिहर स्वरूप एकात्मता साधण्याच्या दृष्टीने येथे आपल्याला दर्शन देत आजही उपलब्ध आहे. अशा रीतीने मंदिराच्या पौराणिक कथेचा अभ्यास केल्यानंतर जेव्हा आपण परत इतिहास काळात वळतो तेव्हा आपल्याला दिसून येते की शिलाहार आणि यादव राजसत्तांनंतर भारतावर इस्लामी राजवटींचा युग येते. त्याच काळामध्ये ह्या प्रदेशातसुद्धा खिलजी, बहमनी, विजापूर सत्ता नांदून जातात. त्याच दरम्यान विजापूर सत्ता जेव्हा येथे नांदत असते तेव्हा स्थानिक लोककथेनुसार खिदर खान नावाच्या इस्लामी सरदाराला हा भाग जहागीर मिळालेला असतो. त्यानेच कोप्पमचे नाव बदलून खिद्रापूर हे स्वतःच्या नावाने ह्या गावाचं नाव केलेलं असतं. कोल्हापूर युनिव्हर्सिटीच्या एका शोधनिबंधात नमूद केल्याप्रमाणे खिदर खानाचा संदर्भ आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिळतो. हा खिदर खान विजापूरचा पठाण सरदार बहलोल खान याचा सल्लागार असतो. 24 फेब्रुवारी 1674 साली नेसरी येथे प्रतापराव गुजर आणि बहलोल खान यांच्यात जी प्रसिद्ध लढाई झाली तेव्हा हा खिदर खान त्याच्या छावणीत होता असे संदर्भ सापडतात. ह्यावर मला तरी अजून दुसरा कुठला संदर्भ माझ्या खिद्रापूरच्या मंदिराच्या जेव्हा मी सगळे दस्तऐवज शोधत होतो त्याच्यात मिळाला नाही. ज्या कोणाला इतिहासप्रेमींना काही अजून संदर्भ मिळतील त्यांनी ते जरूर आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवावे. आम्ही निश्चितच त्या ससंदर्भ माहितीचं स्वागत करू. आणि आमच्या फेसबुकच्या पेजवर जेव्हा आम्ही ह्या संदर्भात लिखाण करू तेव्हा तुमचा जो कमेंटमधले जे संदर्भ असतील ते निश्चित तेथे नमूद करू. तर ह्या खिदर खानाच्याच काळाच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वर्गवासानंतर औरंगजेब बादशाह मराठ्यांवर आक्रमण करून येतो. 1680 सालापासनं पुढील 27 वर्ष तो येथेच दख्खनमध्ये मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न करत असतो. ह्याच दरम्यान औरंगजेबाचे मुक्काम कोल्हापूर प्रांतात 1702 साली पडतात. खिद्रापूर गावच्या अगदी समोर असलेल्या कृष्णा नदीच्या पलीकडे शहापूर नावाच्या गावात बादशाही छावणी पडल्याच्या नोंदी आपल्याला मुघल दरबारची बातमीपत्रे या सेतू माधवराव पगडी लिखित ग्रंथात पाहायला मिळू शकतात. ह्याच दरम्यान औरंगजेबाने कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा किल्ल्यावरील मंदिर तोडा असे आदेश दिलेले आहेत. याचा संदर्भ आपण मुघल दरबारची बातमीपत्रे खंड क्रमांक 2 पान क्रमांक 86
तारीख 29 मार्च 1702 येथे पाहू शकता। त्याच दरम्यान खिद्रापूर मंदिराची सुद्धा तोडफोड झाली असण्याची दाट शक्यता आहे। खिद्रापूर मंदिरावर संशोधन करणारे श्री रामचंद्र सोथेश्वर यांच्या मते ह्याच ऐतिहासिक तथ्यावर आधारित एका लोककथेने जन्म घेतला आहे। ती लोककथा असं सांगते की छावणीचा मुक्काम शहापूरला असताना बादशाही शहजादी हे मंदिर म्हणजेच बुतखाना पहावयास आले व येथील सुंदर मूर्तिकला पाहून मंत्रमुग्ध झाली व येथून पुढे येण्यास तयारच होईना, त्यामुळे चिडून औरंगजेबाने हे मंदिर तोडण्याचे आदेश दिले। ह्या विध्वंसानंतर 1707 साली औरंगजेब वृद्धापकाळाने वारला। येथून पुढे कोल्हापूर भागावर मराठा साम्राज्याची नेहमीसाठी सत्ता राहिली। इसवी सन 1706 साली मराठा सरदार यमाजी रुद्रो नेर्लीकर यांनी खिद्रापूर गाव व मंदिर श्री स्वामी शंकराचार्य करवीरपट पीठ यांचे अखत्यारीत दिला व सर्व उत्पन्न करवीरपीठाला वंशपरंपरा करून दिले। सध्याच्या शासन नोंदीप्रमाणे आजही हीच व्यवस्था चालू आहे। तर अशा रीतीने आपल्याला ह्या खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराचा उत्तरकालीन इतिहास समजून येतो। सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या प्रत्येक मंदिराविषयी असणाऱ्या मालिकेत आम्ही मंदिरातील अधिष्ठात्री देवतेच्या पौराणिक माहितीसोबतच मंदिरांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करत असतो, कारण प्राचीन मंदिरातून आपल्याला शिलालेख विरगळ्यांद्वारे मध्यकालपूर्व महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाची व आपल्या मातीतील प्राचीन वैभवशाली संस्कृतीची माहिती पुराव्यांसकट समजावयास मदत होते। या पहिल्या भागामध्ये आपण कोपेश्वर मंदिराच्या इतिहासाची व पौराणिक कथेची माहिती पाहिली। पुढील भागात या मंदिराच्या वास्तुवैभवाची व शिलालेखातून सापडणाऱ्या इतिहासाची माहिती घेऊया। आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आम्हाला जरूर लाईक्सचे बटन दाबून प्रोत्साहन द्या। तुमच्या प्रोत्साहनामुळेच अधिकाधिक व्हिडिओ तयार करण्याचे बळ आम्हाला प्राप्त होते। आमचा हा चॅनल सबस्क्राईब करून कोपेश्वर मंदिराच्या येणाऱ्या भागांविषयी नोटिफिकेशन मिळवा व इतरही किल्ले लेणी मंदिरे यांच्याविषयी जाणून घ्या। महाराष्ट्राचा हा वैभवशाली इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा ही आमची नम्र विनंती। लवकरच पुन्हा भेटूया। धन्यवाद।